शिर्डी शहरातील हॉटेल पॅलेशियस येथे अबॅकस स्टेट लेव्हल स्पर्धा नुकतीच मोठ्या दिमाखात संपन्न झाली आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून रणरागिनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे स्वीय सहाय्यक प्रदीप जगताप, सतीश खर्डे, निलेश मुळे, सुरेश देशमुख उपस्थित होते. एएमएस प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर डॉ निलेश मुळे, सुरेश देशमुख आणि सौ शुभांगी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 17 वर्षांपासून अविरतपणे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासामध्ये वाढ व्हावी तसेच सर्वात अवघड वाटणाऱ्या गणित विषयात रुची निर्माण होत गणित सोडवण्याची गती वाढवणाऱ्या अबॅकस क्लासबरोबर मिडब्रेन, जॉलीफोनिक्स, वैदिक गणित अशा विविध प्रकारचे क्लासेस शिर्डीमध्ये घेतले जातात. साईछाया इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अबॅकस शिक्षकांना प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं. त्यांना मार्गदर्शन करून स्वतःचे क्लासेस देखील सुरू करून दिले जातात. दरम्यान या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुलकर्णी आणि वेदिका दाढे यांनी स्वागत गीतानं सर्व मान्यवरांचं स्वागत केलं. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. या स्पर्धेचं आयोजन साईछाया इन्स्टिट्यूट शिर्डीच्या वतीनं करण्यात आलं होतं. यावेळी स्पर्धेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, कांस्य पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. साईछाया इन्स्टिट्यूटच्या चितळी, राहता, शिर्डी, निमगाव, सावळीविहीर, एकरुखे, कनकुरी, साकोरी शिव, अस्तगाव, अकोले, निर्मळ पिंपरी, मुंबई, सिन्नर, सोलापूर, अकलूज, खोपोली, ठाणे अशा विविध ठिकाणी शाखा असून त्यांचे क्लासेस आहेत. रजनी व्यवहारे, अश्विनी इनामके, मनीषा नळे, प्रवीण नळे, श्रद्धा कारले, श्रद्धा बनकर, सुजाता गोसावी, माया कुंभार, यशोदा आरणे, मीनाक्षी भोसले, रेश्मा पठाण, सुरेखा अवताडे असे तज्ज्ञ शिक्षक असून देशमुख आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी नियोजनबद्ध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ओम देशमुख आणि कविता लोढा यांनी केलं. दरम्यान या प्रसंगी आयोजक, पालक आणि विद्यार्थी यांनी आपली मनोगत व्यक्त केली. साईछाया इन्स्टिट्यूटचं स्टेट लेवल कॉम्पिटिशन झालं. या स्टेट लेवल कॉम्पिटिशनमध्ये आतापर्यंत आपण बघितलं की मुलं सिटीमध्ये जातात, परंतु इथे प्रथमच असं होते, हे आमचं यावर्षीचं 4थं वर्ष आहे की ज्यावेळेला आम्ही इथे स्टेट लेवल कॉम्पिटिशन भरवतोय. तर हे जे खेड्यापाड्यातली मुलं आहेत की जे मुलं बाहेर नाशिक, पुणे, मुंबई सगळ्या सिटीत जाऊ शकत नाही, तर ह्या मुलांसाठी ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की जेणेकरून मुलं सर्वसामान्य पालक त्यांना इकडे घेऊन येऊ शकतात आणि भाग घेऊ शकतात. तर साईछाया इन्स्टिट्यूटचे टीचर्स आणि मुलं यांनी या कॉम्पिटिशनसाठी खूप मेहनत केली होती आणि आज तो कार्यक्रम एक खूप छान पद्धतीने पार पाडला. मुलांनी जवळजवळ 1-1.5 महिन्यापासून प्रॅक्टिस केलेली आहेत. टीचर्सनी पण त्याच्यासाठी खूप हार्डवर्क केलेलं आहेत. तर साईछाया इन्स्टिट्यूटमध्ये टीचर ट्रेनिंग बरोबर स्टुडंट्स ट्रेनिंग बरोबर टीचर ट्रेनिंगही दिली जाते, ज्या ठिकाणी एक महिलांसाठी पण एक स्वयंरोजगार स्वतःच्या पायावर उभी राहण्याची एक संधी मिळू शकते. ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही प्रकारचे त्यांना क्लासेस देऊन, सर्टिफिकेट देऊन वगैरे त्या स्वतःच्या एक ब्रँचेस ओपन करू शकतात. म्हणजे आता असं झालेलं आहे की महिला शिकलेल्या आहेत पण काहीतरी करायचं आहे, तर त्यांच्यासाठी ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की जी साईछाया इन्स्टिट्यूट घेऊन आलेले आहेत. आणि आमचं होल स्टाफ, आमची पूर्ण टीम याच्यासाठी पूर्णपणे कार्यरत करते आहेत. आणि खूप छान वाटलं आजचा इव्हेंट वगैरे. मुलांचा आणि पालकांचा खूप सपोर्ट होता. पालकांच्या सपोर्टशिवाय हे इव्हेंट होऊ शकत नाही. आणि जे आपले माननीय गेस्ट आले होते ते पण मुंबईतून आमच्या इथे आले आणि त्यांनी जो आम्हाला अमूल्य वेळ दिला इकडे येऊन त्याच्याबद्दल त्यांचाही धन्यवाद. अतिशय देखणा असा कार्यक्रम आणि खऱ्या अर्थानं भारतामध्ये अशा पद्धतीचे उपक्रम सर्वत्र राबले गेले पाहिजे. कारण जर खऱ्या अर्थानं भारताला महाशक्तिशाली बनायचं असेल तर ही जी आजची लहान मुलं आहेत जी देशाचं भवितव्य घडवत आहेत, आणि खऱ्या अर्थानं ही मुलं जर टॅलेंटेड झाली, विशेषतः ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीनं तिचे काही नवे चैतन्य शुभांगी मॅडम आणि आमचे नितेश मुळे सर यांच्या माध्यमातून जे संपन्न होत आहे ती अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. हा उपक्रम हा देशामध्ये सर्वत्र गेला पाहिजे, जेणेकरून सर्वत्र लहान मुलं आहेत ती लहान मुलं अशा पद्धतीनं या वयात जर समृद्ध झाली विचारानं, शिक्षणामध्ये, त्याचप्रमाणे गणितामध्ये, तर मग त्यांना पुढच्या वेळेला अशी भीती वाटणार नाही. आणि जास्तीत जास्त IAS ऑफिसर, IPS ऑफिसर हे सगळे या ठिकाणी निर्माण होते देऊन साई संस्थेचा जो उपक्रम आहे हा साईछाया इन्स्टिट्यूशनचा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. आणि मला या ठिकाणी अतिशय अभिमानास्पद वाटलं की ही मुलं हे देश घडवण्याचं काम करतात. टुडे इज अ व्हेरी एक्साइटिंग डे अँड आय एम व्हेरी हॅप्पी टुडे
बिकॉज आय हॅव कम्प्लिटेड माय डिग्री ऑफ अबॅकस. इट्स ऑफ 8 लेवल्स अँड इट टेक 2 इयर्स फॉर कम्प्लिटिंग माय डिग्री. आय विल थँक्स टू मॅम फॉर हर सपोर्ट्स अँड गायडन्स. शी इज लाईक अ कॅन्डल. इट कन्झ्युम्स इटसेल्फ टू लाईट द वेज ऑफ अदर्स. And all are very happy because they have get different prizes for their hard work and passion. Ma'am is very supportive and she guides every student. He is average or he is topper. Ma'am work very hard and her hard work is not gone unnoticed. Her passion to teaching and nurturing the youth is inspiring to all of the students. And I also advise all students to work hard for their dreams and mostly for their teachers. Teachers are very supportive and I am happy today for completing my degree and my this experience was very nice and today's day was gone very nicely. Thank you. Hello, my name is Gayatri Bhosle. Sai Chaya Institute first level madhe maza first rank ala ani tyabaddal mala khup anand zala. Mala khup mhanje majya sarva ichcha purna zalya. Thank you. आज स्टेट लेवलची कॉम्पिटिशन होती तर मी त्याच्यात फर्स्ट आलेलो आहे. आम्हाला थोडेसे दिवस भेटले होते कॉम्पिटिशनसाठी प्रॅक्टिस करायला आणि त्याच्यामध्ये आम्हाला मिसनी गाईड केलं. माय सेल्फ फेस अभिषेक फ्रॉम स्टँडर्ड 7. माय क्लास टीचर नेम इज रेशमा पठाण अँड टुडेज कॉम्पिटिशन इज व्हेरी टफ अँड ओपोनंट्स आर व्हेरी टफ. दॅट्स वाय आय गॉट सेकंड रँक in this competition, but the very tough opponent is Yasim and next time I tried my best and I got this trophy from Sai Chaya Institute. Thanks to Sai Chaya Institute and Reshma Patan. Thanks. That came as a first rank, but I not get that. I get second rank and I am sitting in third level competition. I am very happy to I've been second rank in this competition. Thank you. We have started for the state level competition of Abacus Sai Chaya Institute. I have set for the fourth level. My fifth level is going on. I don't have the much experience of fifth level, so I've set for the fourth level. I hope so. My experience was good and I thought that I'll get the first rank, but my hard work was still the second rank. Next time I'll try for getting the first rank. Thank you. अनुभवा मी पिंपरी निर्मळ इथून इथे राहत असून आमचे चार मुलं ए बिकस क्लासमध्ये गेल्यापासून पूर्णपणे अभ्यास वगैरे करून हुशार होत आहे. थँक्यू. थांबता मी शेख मॅडमचे अभिनंदन करतो. त्यांनी कमी वेळात अबॅकसचा सिलेबस कम्प्लीट करून घेतला. राजवीर यांनी फर्स्ट रँक पटकावला त्याबद्दल मी त्याचे धन्यवाद करतो. आज जो कॉम्पिटिशन इथे आयोजित केलेलं आहे अत्यंत उत्कृष्ट असं नियोजनरित्या हे कॉम्पिटिशन इथे पार पडलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे कॉम्पिटिशन घेण्यामागचा उद्देश शिक्षकांचा व देशमुख मॅडमचा असा होता की इथले जे पाल्ले आपले मुलं आहे यांचं ब्रेन डेव्हलपमेंट होतं, यांना सोबत आली जे आपल्या काही चालू आहे ते लवकर अवगत होतं आणि सगळ्या कंडिक्शनमध्ये ते स्वतःला स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करतात. माझं नाव स्वाती दिवे, मी वेदिका दिवे मॉम आहे. गेल्या एक महिन्यापासून वेदी मॅडम खूप छान प्रॅक्टिस घेत आहे मुलांची. यावेळेस माझ्या मुलीला सेकंड रँक मिळालेला आहे आणि मागच्या वेळेस फर्स्ट रँकमध्ये ती आलेली आहे. मॅडमचं खूप खूप आभार. आशा नमस्कार. सो मी आशा सुरेंद्र महाले, साई छाया इन्स्टिट्यूट देशमुख मॅम. ह्या खूप छान पद्धतीने अबॅकस घेतात. 1.5-2 वर्षापूर्वी यांची ही शाखा चालू झालेली आहे आणि या यांच्या शाखेमध्ये माझा मुलगा सार्थक सुरेंद्र माले हा फोर्थ लेवलला होता. त्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि तो स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर त्यांनी आज ही स्पर्धा अतिउत्तम अतिशय छान पद्धतीने दिली आणि त्याचा 3 क्रमांक या परीक्षेमध्ये आला. आणि मॅम खूप छान पद्धतीने मार्गदर्शन करतात. महिन्यापासून खूप मेहनत करत होते आणि आज आमचा इव्हेंट पण खूप छान झाला इथे. आणि ज्या प्रकारे ज्या ज्या मुलांनी ज्या ज्या प्रकारे मेहनत केली त्या मुलांना त्या त्याप्रमाणे आज रँक पण देण्यात आलेले आहे. आणि खरोखर मुलांचा कॉन्फिडन्स पण खूप वाढला आहे अबॅकसमुळे. आणि त्यांना हे अबॅकसचा आणि कॉन्फिडन्स वाढल्यामुळे मुलं कॅल्क्युलेटपेक्षा फास्ट गणितं सोडवतात आणि त्यांना नक्की त्याचा स्पर्धा परीक्षांमध्ये पुढे जाऊन खूप फायदा होणार आहे.
आणि आजचा इव्हेंट पण आमचा खूप छान प्रकारे झाला, पार पडला आहे. आमच्याकडे साई छाया इन्स्टिट्यूटमध्ये एक छान प्रकारे प्रोग्राम सेलिब्रेट करण्यात आला, तर त्यामध्ये अबॅकसचं कॉम्पिटिशन होतं आणि त्यात मुलांनी जे काही डेव्हलपमेंट झाली त्यांची ती त्या ठिकाणी दाखवली आणि त्याचा फायदा मुलांना नक्कीच भविष्यात होईल. अबॅकस एक मुलांसाठी अपॉर्च्युनिटी आहे की भविष्यात त्यांना त्याचा खूप फायदा होईल. स्पर्धा परीक्षांसाठी आणि मॅथमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी अबॅकस खूप महत्त्वाचा आहे. तर ह्या ठिकाणी हे जे कॉम्पिटिशन पार पडलं तर हा इव्हेंट खूप छान झाला. एस्तन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.